वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। हेलो गाइड्स, हाउ आर यू? आई होप यू विल बी फाइन। गाइड्स, यापूर्वी आपण थर्ड युनिट संपवलेला आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण फोर्थ युनिटमधले जी काही फर्स्ट पोयम आहे द वे, त्या पोयमचा चिटचाट पाहणार आहोत। तर आता आपण आपल्या चिटचाट सेशनला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, वेअर डू वी फाइंड ऑल टाइप्स ऑफ ॲनिमल्स? आपल्याला कुठे बरं सर्व प्रकारचे प्राणी पाहायला भेटतील किंवा आढळतील? आणि याचं उत्तर आहे, वी फाइंड वाईल्ड ॲनिमल्स इन फॉरेस्ट अँड झूज, डोमेस्टिक ॲनिमल्स इन विलेजेस, सिटीज अँड ॲक्वेटिक ॲनिमल्स इन रिवर्स अँड सीज और ओशियन्स, अँड बर्ड्स ऑन ट्रीज। आपल्याला जंगली प्राणी हे जंगलांमध्ये आणि त्याचप्रमाणे प्राणी संग्रहालयांमध्ये पाहायला भेटतील, तर जे काही पाळीव प्राणी असतात ते खेडपाड्यांमध्ये शहरांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात, आणि जे काही जलचर प्राणी आहेत ते नद्यांमध्ये, समुद्रांमध्ये किंवा मोठमोठ्या महासागरांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात। त्याचप्रमाणे पक्षी हे आपल्याला झाडावरती पाहायला भेटत असतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर सेकंड, डू यू हॅव अ पेट? तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का? माझ्याकडे तर आहे, सो मी म्हणणार यस आय हॅव अ पेट। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यस आन्सर द्या, किंवा नसेल तर नो आन्सर द्या। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर थर्ड, हाऊ डू वी अंडरस्टँड दॅट ॲनिमल्स आर नॉट फीलिंग वेल? आपल्याला कसं बरं समजतं की प्राण्यांना बरं वाटत नाही आहे ते? आणि याचं उत्तर आहे, वी अंडरस्टँड दॅट ॲनिमल्स आर नॉट फीलिंग वेल फ्रॉम द चेंजेस इन देअर बिहेवियरल पॅटर्न, चेंजेस इन देअर इटिंग हॅबिट्स अँड देअर इनॲक्टिव्हिटी। आपल्याला प्राण्यांचं जे काही बिहेवियर आहे, त्याचं वागणं आहे, त्यांच्यामधले जे काही बदल आहेत, त्याच्यावरनं त्यांच्या खाण्याच्या सवयी किंवा बाकीचे त्यांचे जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावरनं समजतं की। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर फोर, हू गिव्ज मेडिसिन्स ऑर ट्रीटमेंट टू द सिक ॲनिमल्स अँड बर्ड्स? कोण बरे आजारी पडलेल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना औषध उपचार देतं किंवा त्यांच्यावरती ट्रीटमेंट करतं, त्यांची उपचार करतं? आणि याचं उत्तर आहे, द व्हेटेरिनेरियन ॲनिमल्स डॉक्टर गिव्ज मेडिसिन्स ट्रीटमेंट टू द सिक ॲनिमल्स अँड बर्ड्स। जो काही पशुवैद्यक असतो आपण त्याला जनावराचा डॉक्टर म्हणतो, तो आजारी पडलेल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना औषधे आणि त्याचा औषधोपचार करण्याचं काम करत असतो। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह, हाऊ शूड वी हेल्प ॲनिमल्स अँड बर्ड्स? आपण कशा पद्धतीने प्राण्यांना आणि पक्ष्यांना मदत करू शकतो? आपण बऱ्याच प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मदत करू शकतो, पण त्यांचे जे काही एक्झॅक्ट आन्सर आहे ते आता आपण पाहूया। वी शूड हेल्प ॲनिमल्स अँड बर्ड्स बाय ट्रीटिंग देम काइंडली, वी शूड केअर फॉर देम अँड लव देम, वी शूड फीड देम प्रॉपरली, प्रोव्हाइड देम विथ ऑल देअर नीड्स, ट्रीट देम लाईक युअर फ्रेंड्स। आपल्याला त्यांच्यासोबत अगदी दयाळूपणे वागलं पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्याशी प्रेमानं वागलं पाहिजे, त्यांना वेळेवर त्यांचं जेवण दिलं पाहिजे, आणि त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या आपण पुरविल्या पाहिजेत, आणि त्यांना आपण आपल्या मित्रांसारखं, मित्रांप्रमाणे वागवलं पाहिजे। आता आपला हा जो काही चिटचाटचा छोटासा पार्ट होता ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन डिस्कस करायचे होते तो इथे संपतो। आता आपण काही इंट्रोडक्टरी पार्ट दिला गेला आहे तो पाहूया, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही छोटे छोटे प्रश्न विचारले गेले आहेत ते देखील आपण आता पाहणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर हू डू स्पेशल ॲडव्हान्स स्टडी ऑफ स्पेसिफिक पार्ट्स ऑफ द बॉडी हॅव स्पेशल टर्म्स इन युअर ग्रुप ट्राय टू मॅच द स्पेशलिस्ट डॉक्टर्स विथ हू व्हॉट दे ट्रीट? डॉक्टर हे स्पेशलिस्ट असतात, म्हणजे आपला जर दात दुखत असेल तर त्यांचे डॉक्टर हे वेगळे असतात, त्याचे स्पेशलिस्ट असतात। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सचे वेगवेगळे डॉक्टर्स असतात, तर ते जे काही स्पेशलिस्ट आहेत कोणत्या स्पेशलिस्टला काय म्हणायचं हे इथे आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये डिस्कशन करून ते ठरवायचं आहे। तर इथे आपल्याला काही स्पेशलिस्ट दिले गेले आहेत आणि ते कशावरती आणि काय झाल्यावरती त्याची ट्रीटमेंट करतात हे देखील इथे आपल्याला सांगायचं आहे। फर्स्ट आहे डेंटिस्ट, डेंटिस्ट हे टीथवरती ट्रीटमेंट करतात, म्हणजे दातावरती। सेकंड आहे कार्डिओलॉजिस्ट, मीन्स हृदय रोगतज्ञ,
तर ते आपल्या हृदयाची काळजी घेतात, त्यांच्यावरती उपचार करत असतात. थर्ड आहे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, हे आपल्या डोळ्याची निगा राखत असतात. नेक्स्ट आहे अर्थोपेडिक. अर्थोपेडिक म्हणजे हाडांचे डॉक्टर, जे की आपल्या बोनवरती ट्रीटमेंट करत असतात. नेक्स्ट आहे पेडिट्रिशियन. पेडिट्रिशियन स्मॉल किड्सला ट्रीट करणारा डॉक्टर असतो. नेक्स्ट आहे न्यूरोलॉजिस्ट. न्यूरोलॉजिस्ट हे आपल्या ब्रेन आणि स्पाईनशी रिलेटेड डॉक्टर असतात. अँड लास्ट व्हेटरनरियन. व्हेटरनरियन म्हणजे जे ॲनिमल्स आणि बर्ड्सला ट्रीट करून त्यांना व्यवस्थित करण्याचं काम करतात, त्यांना व्हेटरनरियन डॉक्टर असं म्हटलं जातं. तर हा आपला जो काही फर्स्ट क्वेश्चन होता ज्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं होतं तो इथे संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे जो की आपल्याला डिस्कस करायचा आहे, तो आहे डिस्कस इन युअर ग्रुप अँड राईट डाऊन द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन वाय पेडिट्रिशियन अँड व्हेटरनेरियन्स हॅव अ टफर जॉब टू डायग्नोज देअर पेशंट्स इलनेस. इथे आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये चर्चा करायची आहे की का बरे जे काही लहान मुलांचे डॉक्टर्स असतात किंवा जनावरांचे डॉक्टर्स असतात, त्यांचा जो काही जॉब आहे, त्यांची जी काही नोकरी आहे, ती कठीण असते, अवघड असते, कारण त्यांच्या पेशंट्सचे आजार हे वेगळे असतात. असं का बरं म्हटलं जातं ते इथे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. आणि याचं उत्तर आहे द पेडिट्रिशियन अँड व्हेटरनरियन्स मीन्स किड्स अँड ॲनिमल स्पेशलिस्ट मेनली बिकॉज दे कॅनॉट स्पीक अँड टेल एनिथिंग अबाउट देअर इलनेस. जे काही लहान मुलं असतात त्याचप्रमाणे जे काही प्राणी आणि पक्षी असतात ते बोलू शकत नाहीत. ते त्यांना कोणत्या प्रकारचा आजार झाला आहे किंवा त्यांच्या बॉडीमध्ये कुठे पेन होतं हे ते सांगू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचा जो काही जॉब आहे तो अगदी टफ मानला जातो. दीज डॉक्टर्स हॅव टू कीनली ऑब्झर्व द चेंजेस इन देअर बिहेवियरल पॅटर्न्स, हँडल देम विथ ग्रेट केअर अँड एक्झामाइन देम विथ ग्रेट डिफिकल्टीज. तर या डॉक्टरांना त्यांच्या सवयीमधलं, त्यांच्यामध्ये जे कोणते कोणते त्यांच्या वागण्यामध्ये कोणते कोणते बदल झाले आहेत आणि त्याचप्रमाणे ते बदल ते जाणतात, ओळखतात आणि त्यांची त्यांचं निदान खूप काळजीपूर्वक अगदी कौशल्यपूर्ण पद्धतीने ते करत असतात. आणि हे करणं अगदी जिकिरीचं काम असतं, अगदी अवघड काम असतं. तर अशा पद्धतीने हे पेडिट्रिशियन्स आणि व्हेटरनरियन्स डॉक्टरचा जॉब हा अगदी डिफिकल्ट मानला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही आपला द वेट ह्या पोयमचा जो काही चिटचॅट सेशन होता तो इथे संपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कॉमेंट करा आणि लाईक करा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला या चिटचॅट सेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही कॉमेंट करून कळवा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते निश्चितपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. Thank you, everyone.